तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे पताळेश्वर इथे. बापरे केवढा काळ काय. मित्रांनो आज आपण आलेलो आहे पताळेश्वर इथे. पताळेश्वर हे शिवाजीनगर जवळ बसलेलं एक शिवालय आहे. आणि हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा 6वा राजा पहिला अमोघ वर्ष 1814 ते 878 या काळात इसवी सनाच्या 8व्या शतकाच्या सुमारास लेण्या स्वरूपात खोदून घडवले आहे. राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषयी किंवा पुनकविषयी विषय म्हणजे जिल्हा म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण त्याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात. पाताळेश्वर हे लेणी जमिनीच्या खाली खोदून बांधण्यात आलेले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असाव्यात. पाताळेश्वर लेण्या मोठ्या प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे. या नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे जाड व वर्तुळाकार कातकाळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेललेला आहे. त्याच्यात आणखीन एक वर्तुळ आहे. त्यावर त्यानंतर काळात ठेवण्यात आलेले एक नंदी आहे. आणि जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की जे गोल असा राऊंडातमध्ये बनवलेला आहे तर तो हाच आहे. आणि त्याच्या त्याच राऊंडाच्या छताला हे जे खांब आहेत हे ह्या स्तंभांचा त्यांचा सपोर्ट आहे. तर हा पूर्ण वरून असं खालीपर्यंत ते पोखरून आणि ताराशून त्याला ते बनवलेलं आहे. तर हा बाहेरून एक सर्कल आहे आणि त्याच्या आतमध्ये पण हा दुसरा सर्कल आहे. असे दोन सर्कल आहेत आणि पूर्ण ते सर्कल जे आहे हे पूर्ण स्तंभांवरती म्हणजे वरती आहे. आणि त्याच्यामध्ये जे नंदी आहे तो हा नंदी आहे. तर हे खूप म्हणजे खूप अप्रतिम अशा प्रकारे हे कोरून बनवलेली ही लेणी आहे. तर तुम्ही बघू शकता की पूर्ण छत कसं आहे. तर आपण असंच आता समोर जर पाहिलं तर इथून आत्म एंट्री करण्यासाठी जागा आहे. जे ते गेट आहे ते गेट आहे. त्या गेटमधून आपण आत लेणीमध्ये एंट्री करतो. लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्वारशंखावर म्हणजे गर्भगृहाच्या दरवाजाजवळच नक्षी कोरले आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहातील भाग हे नक्षीकाम पाहून जर आपण डावीकडे वळालो जिथे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा आहे. आपण आता जर डावीकडे ओढल्यानंतर आपल्याला समजून जाईल की आणखीन एक छोटंसं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूलाच आपण पाहू शकता की ज्या स्तंभांनी वेढलेलं आहे. आणि आपण ज्यावेळेस रांग प्रदक्षिणा करण्यासाठी निघतो जातो तर त्यावेळेस तिथं प्रभू श्री रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मण यांचे पण एक मूर्ती आहे. ते खूप अशी सुशोभित अशी मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीपासून आपण डाव्या साईडनी जर प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठीमागच्या साईडला निघालो तर त्या साईडला जसं की खूप काळोख आहे आणि खूप असं ओबडधोबड पोखरलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की हे खूप छान असं एक कोरीव काम केलेलं एक लेणी आहे. स्तंभांची खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ताराशलेलं आहे खंबांनासुद्धा. भागात हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्यांचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे. तेव्हा लेणी खदी खोदत असतील पुढे कसे जात असतील हे लक्षात येते. गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतीवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झालेली आहेत किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. या शिल्पातील एक लंगोभव शिवाचे आणि एक त्रिपुरासुराचे वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक भिंती झिजल्यामुळे न वाजता येणारे शिलालेख आहेत.
पाठीमागच्या साईडला खूप असा अंधार आहे जो तुम्ही पाहू शकता. जर आपण एंट्री केल्यानंतर हा खूप अंधार दिसतो. हे सगळं पाठीमागच्या साईडचं आहे. आणि जर आपण पुढे गेलो तर पुढे पूर्ण स्तंभ आहे आणि खूप मोठं पटांगण आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे खूप मोठी जागा म्हणजे आपण पाहू शकतो की किती प्रकारचे दगड फोडून बाहेर काढले असतील. तर भिंतीच्या प्रत्येक साईडवरती काही ना काहीतरी नक्षी कोरलेले आहेत, काहीतरी मूर्ती किंवा काहीतरी कोरलेलं आहे. पण ॲक्च्युली ते समजत नाही की ते कशा प्रकारे कोरलेलं आहे ते. तर आपण जसं की मंदिराच्या बरोबरमध्ये पाहिलं तर पाताळेश्वरची मूर्ती आहे आणि त्या उजव्या आणि डाव्या बाजूला पण छोटीशी दोन मंदिरं आहेत. हे डाव्या हे उजव्या साईडचं मंदिर आहे आणि खूप असं सुशोभित असं मंदिर आहे. आणि हे पूर्ण जे आपण पाहत आहे की हे पूर्ण प्रांगण आहे समोरचं. तर हे सगळं त्या काळी दगड फोडून बाहेर काढलेलं आहेत. पेशवे काळात या मंदिराची नोंद आहे. या मंदिराला दक्षिण दिलेला उल्लेख आहे.